शहर आणि परिसरातील उपनगरांमध्ये सोनसाखळी चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून या घटनांना अटकाव करण्यासाठी पोलिसांकडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जात असतानाही अशा घटनांचे प्रमाण मात्र कमी होत नाहीये. काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी उपनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत 5 ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त कोकाटे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मुंब्र्यातील वसीम सय्यद आणि तन्वीर हुसेन या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान त्यांच्याकडून सोन्याच्या चेन आणि मंगळसूत्र ताब्यात घेण्यात आले असून एकूण 13 तोळे सोने हस्तगत करण्यात आले. या संदर्भात उपनगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण विशेष मोहीम हाती घेतली होती. या विशेष मोहीम दरम्यान जे पूर्वीचे स्नॅचिंग केलेले आरोपी आहे आणि गोपनीय माहिती या आधारे आपण गुन्ह्याचा तपास करत होतो. तपासादरम्यान आपल्याला एक आरोपी नामे वसीम सय्यद आणि दुसरा आहे तन्वीर हुसेन ह्या आरोपींनी हा गुन्हा केला आणि त्यांनी अशाच चेन स्नॅचिंग केल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे मुंब्रा येथून या आरोपींना आपण ताब्यात घेऊन गुन्ह्यामध्ये अटक केली. गुन्ह्याच्या एकूण तपासादरम्यान आजपर्यंत आपल्याकडे 13 तोळे सोनं हे जप्त केलेलं आहे. गुन्ह्यात त्यांनी ज्या चेन स्नॅचिंग केलेल्या आहेत त्या चेन आपण रिकव्हर केलेल्या आहेत. या संपूर्ण गुन्ह्याचा तपासादरम्यान आरोपींकडून इंदिरानगर, नाशिक रोड, अन्य पोलीस ठाण्याचे सुद्धा गुन्हे उघडकीस येथील गुन्ह्याचा तपास सुरू आहे. दोन्ही आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींकडून इंदिरानगर नाशिक रोड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील चेन स्नॅचिंगच्या घटनांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.